आधीच राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर जो निर्माण झालेला वाद आहे आणि त्यानंतर जे संतप्त झालेलं वातावरण आहे ते शमलेलं नसतानाच आता प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानं नवा वाद ओढवून घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलंय. एवढंच नाही तर महाराजांचं बालपण रायगडावर गेलं, स्वराज्याची शपथही त्यांनी रायगडावर घेतली असं लाड म्हणतायत. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवलेली आहे. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्याआधी स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या असं ट्विट राष्ट्रवादीनं केलंय. राष्ट्रवादीचं हे ट्विट आपण पाहतोय. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्याआधी स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या असं म्हणत प्रसाद लाड यांची खिल्ली राष्ट्रवादीकडून उडवण्यात आली आहे. तर स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावरती त्यांचं बालपण गेलं आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर सातत्याने लढलेले नरवीर तानाजी मालुसरे देखील, प्रतापराव गुजर देखील हे कोकणातलेच होते. असंख्य मावळ्यांनी कोकणातल्या स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं आणि स्वराज्याची स्थापना केली. तर नेमकं त्यांचं ट्विट काय आहे राष्ट्रवादीनं केलेलं ते पाहूया. तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं विधान केलं. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या असं राष्ट्रवादी काँग्रेसनं ट्विट करत म्हटलंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे